रुमाची भीती हे काय प्रकार त्याची पण भीती एकच बरोबर तुम्ही माझ्यासारखे आजी आले त्यात काय ग म्हणलं माती कशासाठी आणली म्हणलं आपल्या परस बागेमध्ये तुळस असते गुलाबाची कुंडी असते काय करायचं थोडी हलवून घ्यायची आणि कुंडीची माती हलवायची पहिली ती माती त्याच्यात घालायची दोन तीन दिवस पाणी नाही द्यायचं दोन तीन दिवसांनी पाणी घालणं आठ दिवसात त्याला फुल येतं ती एकच येतं तुझ्याकडं म्हणलं आहे ना अजून तुम्ही तुमचं झालं फिरून म्हणलं नाही मला जायचं आहे अजून आत म्हणलं तुम्ही या कवर मी भरून ठेवते किती पाहिजे मग सहा पाहिजे मला चालू मग बांद्रे तिथंच मार्केट आहे भाजी म्हणते तिथे गेली पाच किलो शेरी बॅग आणली भरून ठेवल्या दहा बॅगा भरून ठेवल्या त्या मॅडम आल्या त्यांना सहा दिल्या वीस रुपयाला एक बॅग दिली साडे नऊ हजाराची साडे नऊ हजाराची माती घेतली माती घेतानाच एक ताई माझ्यासारख्या म्हणल्या का अगं की हातपाय नसते दगड असते दगड नाही का गं इथं मार्केटला विकायला गावाकडे नाही तुम्ही मी म्हणलं हा आपल्याला जायला तेव्हा मिळाली ताई दोन हजार बारा मग मी काय केलं आता शॉर्टमध्ये सांगते मी सगळं आणि मग महिलांना सांगितलं इकडं त्या म्हणल्या बाई बाई पण असतं का आता दगड येईल शिका म्हणलं बघू तू खरं दगड मळा करतानाच महिलांना सांगितलं वीस रुपयाला एक तीस रुपयाला एक मोठा दिसला छोटा दिसला ते आपण मळा करू दोन तीन मोने भरले आणि मसाल्याचं टेम्पू आला ना त्याचे मोने घेऊन गेले ते पोरं मसाल्याचे मोने उतरतात म्हणायचे घे घे मोठे हलका लागतो की जड ह्याच्यात काय करलं मी म्हणायचं अरे असं द्या ना काय का तू नाही असं द्या आणि मग असं करत तीन मोने नाही द्यायचे साडे दहा हजाराची दगड आणि मग असं करत करत आम्ही अर्धा एकर जागा घेतली तिथं आज जवळजवळ तीन साडेतीनशे महिला सभासद एक अर्ध्या एकर जागेवर आम्ही फॅक्टरी बांधली ती फॅक्टरीचा माल आज सिंगापूर त्याला आपलं जर्मनी लंडन ताईच्या माध्यमातून मुंबई नागपूर जम्मू काश्मीर हरियाणा गुरगाव हरिद्वार ऋषिकेश तिकडं सगळीकडं मसाले चाललेले आहेत आम्ही उत्तराखंड हिमाचल प्रदेश तिकडचं ती धर्मशाला त्या जिल्ह्यात पण जातो आपला मसाला तर हे सगळं चालत असताना आता जवळजवळ महाराष्ट्रभर महिलांचं सबलीकरण झालंय पाच सहा हजार महिला आपल्याला जॉईन आहेत ह्याच्यातून बरेचसे उद्योग ऑर्गॅनिक ताईंच्यासारखं ऑर्गॅनिक शेती शेलम हळदीची या इथं परभणीला नांदेडला अडीच तीन हजार शेतकरी ऑर्गॅनिककडे आहेत आणि हे सगळं करत असताना आत्ता म्हणजे इतकं मोठं हे सबलीकरण झालंय महिलांचं खूप महाराष्ट्राच्या बाहेर पण आपला सगळा माल जातोय जवळजवळ दोनशे अडीचशे पुरस्कार आहेत आता आयशांचा पण पुरस्कार मिळाला आठ मार्चला तेव्हा पण मी ताईला भेटायला आली इथं आणि हे बाकीचे तर हे आताही या महिन्यातले दहा बारा दिवसातले हे सगळे पुरस्कार आहेत आणि ही पुरस्कार नुसते पुरस्काराने पण नाही घेवत पण पुरस्कार दिला तर त्याच्यात जबाबदारी वाटते आपली कारण कितपत तुम्हाला मी चांगल्या क्वालिटीचा माल द्यावा आणि सगळी जी महाराष्ट्राचे जेवढी जनता आहे ती आपली कशी होईल याच्याकडं कशी आहे तर हे करण्याचा प्रयत्न आहे आणि ताईंच्या माध्यमातून खूप सहकार्य झालं मला आज पंधरा वीस वर्ष म्हणजे दोन हजार तीन चार पासून ताईंची माझी म्हणजे ताईंच्या बरोबर आहे त्याच्यातून बरंचसं महिलांचं पण मला महिलांची काही कामं असतील त्याचा पण ताईंचा सपोर्ट होतो प्यानाऱ्या खाणाऱ्यांच्यासाठी पण ताईंचा सपोर्ट होतो ऑर्गॅनिक शेतीकडं जाऊन कसं आपण माल खरेदी करू शकतो ह्याचा पण होतो आणि खूप सहकार्य आहे ताईंचं तर एवढंच सांगायचं आहे का तुम्ही आमच्यासाठी कस्टमर नाही म्हणणार मी पण तुम्ही आमच्यासाठी देव आहे तुम्ही फक्त एवढं लक्ष घालून आमच्या मालाला चांगल्यापैकी बाजारपेठ द्या आम्ही तुम्हाला खात्रीने चांगल्यापैकी खायला घालू एवढंच आमची नम्र विनंती आहे
Yeah,